आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे रत्न पारखे कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे। मीराच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। मोठ्या थाटामाटात उत्साहात गायत्री आणि विनायक रत्न पारखींचं लग्न पार पडलंय। चला तर मग मीराच्या या आनंदात आपणही सहभागी होऊया आणि विचारूया तिला तिचे पुढचे प्लॅन्स काय आहेत ते। सासू हवे या मालिकेमध्ये रत्न पारखे कुटुंबाच्या घरी फायनली सासूचं आगमन झालेलं आहे आणि सासू माझ्या बरोबर आहेत। काय सांगशील, सगळ्यात पहिले तुला विचारायचंय, मला खूप एक्साइटेड होतीस घरी सासू आणण्यासाठी, किती खुश आहेस आता? अरे म्हणजे मी हे आता सगळ्यांना ओरडून सांगितलेलं होतं की मी ह्यांनाही हजार वेळा म्हणजे बोलले होते की प्लीज माझ्या सासू व्हाल का, पण मध्ये इतके काही ड्रामा येऊन गेले की होणार का नाही, कधी आबा नाही म्हणायचे कधी गायत्रीजी, आणि त्या ट्विस्ट अँड टर्न्स मध्ये नंतर फायनली जेव्हा मी खूप काही प्रयत्न केले नाही सोडून दिलं होतं तेव्हा ऑटोमॅटिकली नाती जुळली, आणि जेव्हा मी खूप प्रयत्न केला होता तेव्हा ती जुळत नव्हती, त्यामुळे म्हणजे देव आहे पाठीशी असं म्हणायला हरकत नाही। सो आजचा दसऱ्याचा दिवस तुमच्यासाठी जितका शुभ आहे तसंच रत्नपारखींच्या घरी पण प्रचंड शुभ आहे, आणि या दिवशी गायत्रीजी माझ्या घरी येतात आणि माझे पुढचे प्लॅन्स आणि मग आमचं काय मज्जा होतीये ही तुम्ही आता पाहाच। पंचमं विष्टमनाने विष्टस्वानयतु। काय सांगाल, रत्न पारखींच्या घरी आगमन झालेलं आहे तुमचं आणि खूप सुंदर दिसत आहे, तर काय सांगाल? खरं म्हणजे मीराचा खूप आग्रह होता आणि तिचं मन मोडवेना तेव्हा मी हो म्हटलेलं आहे लग्नाला, आणि तिच्या इच्छेखातर मी रत्न पारखींच्या घरात पाऊल ठेवणार आहे आत्ता। आणि रत्न पारखींच्या घरी तर आनंदाचं वातावरण आहेच, पण गायत्री सुद्धा इतकी कडक कणखर गायत्री, आज लग्न होत आहे तिचं म्हटल्यानंतर थोडीशी भावूक झाली आहे, हळवी झाली आहे, जसं प्रत्येक मुलगी किंवा स्त्री होते लग्नाच्या वेळेला। आणि आता ह्याच्या पुढचं आयुष्य नवीन नाती जोडण्यासाठी तिचं जाणार आहे, शक्यतो त्या नात्यांना आपलंसं करणं सगळ्यात पहिलं आणि जोडून ठेवणं ही मोठी जबाबदारी आता गायत्रीवर आहे, आणि ती व्यवस्थित पार पाडेल, पाडायलाच पाहिजे मीराच्या साथीने। आतापर्यंत रत्न पारखींच्या घरी जे काही झालेलं आहे त्याची तुम्हाला सगळी माहिती आहे का, आणि त्याच्या पुढे तुम्ही त्याच्यावरती कसं ऍक्ट करणार आहात, कसं काही तुम्ही कंट्रोल घेणार आहात घराचा, काही ठरवलंय? नाही, असं काही ठरवलं नाही आहे। खरं म्हणजे घराचा कंट्रोल घेण्यापेक्षा घरातल्या माणसांच्या मनाचा कंट्रोल घेण्याचा गायत्री जास्त प्रयत्न करेल असं मला वाटतंय, आणि तिचे काही प्लॅन्स पुढचे वगैरे असं काही ठरलेलं नाही आहे, जसं फक्त आता इस्टेटीवरनं जे काही चाललंय एवढंच प्लॅन गायत्रीला माहिती आहे, बाकी घरातल्या गोष्टी आता तिने घरात पाऊल टाकल्यावरच तिला कळतील। सासू आणि घरामध्ये खूप ड्रास्टिक चेंज होईल असं वाटतंय? हो, म्हणजे माझे प्लॅनिंग डे 1 पासून होते की मला सासू आणि म्हणजेच आई हवी आहे, मुळात मला आधी आई मिळाली आहे आणि मग बाकीच्यांसाठी सासू असं म्हणायला हरकत नाही। हो, नक्कीच खूप फरक पडणार आहे आणि पुढे खूप मोठा ड्रामा आहे आणि आमची मनं जुळली, लोकांची मनं कशी जुळतील आणि हे सगळंच, हो म्हणजे लग्न त्यासाठीच आबांनी केलेलं आहे, करायला भाग पाडणार आहे। सो आता नवदुर्गांच्या 9 अवतार पण कधी कधी बघायला मिळतील, यू नेव्हर नो, कीप गेसिंग। आता फक्त आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, काही मालिका आता पुढे पाहावी प्रेक्षकांनी? मुळात आधी सासूसुनेचा विषय सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, पण त्यातूनही आम्ही ज्या सासूसुना आहोत त्या खूप पॉझिटिव्ह आहोत। आमच्याकडे सासूसुनेला छळणार किंवा ती विष कालवणार असलं काही नाही आहे, आमच्या सिरियलमध्ये सासू खूप प्रेमळ आणि चांगलीच असणार आहे, त्यामुळे लोकांना सासूसुनेचं वेगळं नातं बघायला मिळेल, यासाठी तरी ही मालिका आवर्जून सगळ्यांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतं। आय एम शुअर की खूप वेळा वृत्तपत्रांमध्ये मी असं बघत असते की सासूने सुनेचा छळ केला किंवा सुनेने सासूचा छळ केला, पण ही मालिका जे प्रेक्षक बघतायत आणि बघत राहतील, अनेक प्रेक्षक वाढतील, त्यांना नक्कीच असं वाटेल की नाही सासू असं नसतं, ते बेस्ट फ्रेंड्स असू शकतात आणि खूप काही वेगळं होऊ शकतं। सो आम्ही खूपच थँकफुल असू जर कुणाच्याही कुटुंबामध्ये जर ही पॉझिटिव्ह गोष्ट झाली तर, आणि त्यांचा आमचा तो प्रयत्न असेलच। थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट। झी 24 तास एक पाऊल पुढे।